प्रशासकीय पातळीवर स्वच्छतेचा डांगोरा पिटला जात असताना दिव्याखाली अंधार दिसतो, त्याचप्रमाणे सेतू कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले. आमच्या सेतू कार्यालयात कशा प्रकारची सेवा मिळते हा स्वतंत्र विषय ठरतो, पण या कार्यालयातील अस्वच्छता आणि कार्यालयाला आलेलं उदासीनतेचं स्वरूप ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. शहर परिसर नाही तर जिल्हाभरातून लोक सेतू कार्यालयात येतात तेव्हा इथली अस्वच्छता प्रत्येकाचं स्वागत करते. खिडक्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत, घाणीचा फैलाव झालेला दिसून येतो. सेतू परिसरात टॉयलेट आहेत पण बंद अवस्थेत, तर पाण्याची टाकी देखाव्यापुरती उरली आहे. या टाकीला जोडणीच नसल्यानं पाण्याचा प्रश्नच येत नाही. बसण्याची सोय नाही, घाणीच्या पसाऱ्यात उभं राहण्याची शिक्षाच सेतू कार्यालयात गेल्यानंतर मिळते आहे. किती दाखल्यांचा किती दिवसात निपटारा झाला याची आकडेवारी अभिमानानं सांगितली जाते. प्रत्यक्ष लोकांना कोणता त्रास सहन करावा लागतो त्याचं उदाहरण म्हणून आमच्या सेतू कार्यालयाकडे पाहावं लागेल. बाकी स्वच्छतेचा जागर होत असताना सेतू कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत सापडत असेल तर दिव्याखाली अंधार असाच कारभार म्हणावा लागेल. सेतू के अंदर जनता को जो है जिस ढंग की सुविधा होनी चाहिए उस ढंग की सुविधा उपलब्ध नहीं है. यहाँ लोगों को पीने का पानी नहीं है, बैठने के लिए जगह नहीं है, व्यवस्था नहीं बैठने की बराबर, और इसके अलावा जो है जगह जगह पर गंदगी है, थूका गया है, और साफ़ सफाई ढंग से होना चाहिए. स्वच्छ भारत का जो अभियान है वो ढंग का अभियान यहाँ पर नहीं चल रहा है. यहाँ सरकारी विभाग की यह हालत है तो बाकी डिपार्टमेंट की क्या हालत होंगी. ये पब्लिक के लिए बहुत ही तकलीफ वाला काम है, और जो ढंग का काम होना चाहिए था वो ढंग का काम नहीं हो रहा है. मैं सरकार से निवेदन करता हूँ कि यहाँ स्वच्छता अभियान रवाए और यहाँ लोगों को जनता को सुविधा दे. जनता बहुत परेशान होती है यहाँ आने के बाद. जनतेसाठी हा केंद्र उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व सुविधा आहे, ऑनलाईनचे कामं होतात, पण स्वच्छतेच्या दृष्टिकोनात आपण पाहिले तर सर्वात जास्त घाण इथं दिसून येईल. कारण की उर्दू में म्हण आहे जसं की मोर को आप देखेंगे, मोर अपनी खूबसूरती बहुत देखता है पण पैर देखता है तो रोता है. तो वैसी सुविधा की यहाँ की सेतू का हाल वेला आहे. तर मोरासारखं इथं हाल झालेला आहे, आपले पायर म्हणजे आपले पाय बघून तसं रडतो. तर सेतूमध्ये आल्यासारखं नागरिकांना रडू कोसळते, आणि इथं पाण्याची सुविधा नाही. विद्यार्थी येतात, नागरिक येतात, आणि जेणेकरून जेवढे जे जिल्ह्यातले कामं आहेत विविध प्रकारची इथं दाखले देण्याची सोय आहे, परंतु त्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे नाही, स्वस्था नाही, पाण्याची सोय नाही. तर माननीय सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्या बाजूलाच हा जो सेतूचा केंद्र आहे इथं आपण संबंधित जे अधिकारी आहेत किंवा सेतू चालक आहेत जे पण जे वरिष्ठ आहेत त्यांना जे आता त्वरित या स्वस्थेबद्दल आपण हे करावे. कारण की देशात फार एवढ्या मोठ्या प्रमाणे स्वस्थाची मोहीम आपण राबवता